पनवेल महानगरपालिकेचे सन 2022-23 1499 कोटींचे वस्तुनिष्ठ व वास्तविक अंदाजपत्रक आयुक्त श्री गणेश देशमुख यांनी बुधवारी स्थायी समितीमध्ये सादर केलंय. कोणतीही दरवाढ कोणतीही करवाढ नसलेल्या अंदाजपत्रकात महापालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. या अंदाजपत्रकात बांधकाम विभागाच्या विविध पायाभूत कामांसाठी 326 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. गावठाण पायाभूत सोयी सुविधा 62 कोटी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणं 10 कोटी, स्वराज्य या महापालिकेच्या प्रशासकीय इमारत 40 कोटी, महापौर निवासस्थान बांधणं 12 कोटी, प्रभाग कार्यालय बांधकाम 12 कोटी, माता रमाई आंबेडकर सामाजिक केंद्र उभारणे 5 कोटी, तलाव सुशोभीकरण 14 कोटी, सिडको भूखंड हस्तांतरण आणि विकास 40 कोटी अशी भरीव तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. शहरातील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ, विविध वाहनं खरेदी करणं, जेटिंग मशीन खरेदी करण्यासाठी 75 कोटी राखीव ठेवण्यात आले आहेत. पनवेल शहर झोपडपट्टी मुक्त करण्याच्या दृष्टीने शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवण्यासाठी 205 कोटीचा निधी या अंदाजपत्रकात राखीव ठेवण्यात आला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन विभाग अद्ययावत करण्यासाठी 21 कोटीचा निधी राखीव ठेवण्यात आला असून या अंतर्गत विविध सुविधांनी युक्त अद्ययावत वाहनं खरेदी करण्यात येणार आहेत. याशिवाय इंग्लिश मीडियम शाळा, शाळेच्या इमारती, ई लर्निंग अंतर्गत संगणक प्रशिक्षण सेवा या सर्वांसाठी 21 कोटींचा निधी महापालिकेनं या अंदाजपत्रकात राखीव ठेवला आहे. महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने विविध योजना राबवण्यासाठी 2.52 कोटीचा निधी तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. दिव्यांगांचे पुनर्वसन करणं, त्यांना उपयुक्त योजना राबवणं, आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने 5.26 कोटीची भरीव निधी या अंदाजपत्रकात ठेवण्यात आला आहे. पनवेल महापालिका क्षेत्राचा पर्यावरण अहवाल तयार करण्यासाठी ITI सारख्या संस्थांची मदत घेणं, तसंच हवेतील प्रदूषणाची मात्रा मोजण्यासाठीची मशीन्स महापालिका क्षेत्रात बसवण्यासाठी 130 कोटीचा निधी अंदाजपत्रकात राखीव ठेवण्यात आला आहे. यावेळी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर, उपायुक्त सचिन पवार, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक विनयकुमार पाटील, लेखाधिकारी डॉक्टर संग्राम वोरकाटे, नगर सचिव तिलकराज खापर्डे उपस्थित होते, तर स्थायी समितीचे इतर सदस्य ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित होते. आज दिनांक 16 मार्च 2022 रोजी अंदाजपत्रक संदर्भात मीटिंग बोलवण्यात आली होती आणि आज सन 2021-2022 सुधारित व सन 2022-2023 मूल आयुक्तांचे अंदाजपत्रक याचे सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेशजी देशमुख साहेब यांनी त्याचे विस्तृत विश्लेषण दिलं, सर्व व्यवस्थित माहिती दिली आणि सन्माननीय जे सदस्य आहेत आपल्या स्टँडिंगचे त्या सदस्यांची मागणी आहे की आम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ द्या आणि त्यांच्या मागणीनुसार आज मी आजची सभा तहकूब करून पुढच्या पुढील येणाऱ्या तारखेला या अंदाजपत्रक आपण पूर्ण विस्तृत माहिती देऊन त्याचं मांडण्यात येईल. नमस्कार. पनवेल महानगरपालिकेने जो टॅक्स प्रॉपर्टी टॅक्स लावण्याबद्दल जी भूमिका घेतलेली होती त्याबद्दल भारतीय जनता पक्षाने वारंवार त्याच्याबद्दल मागणी केली की पनवेल महानगरपालिका ही नवीन आहे आणि अशा वेळेला आपण मग 4 आणि 5 वर्षाचा टॅक्स एकदाच आपण भरावा, तर नागरिक त्या दृष्टीने हे सांगता तेवढी त्यांची अजूनपर्यंत सांगता आर्थिक बाजू ही कमकुवत अनेक जणांची आहे. कोरोनाच्यामुळे सुद्धा त्यांचा आर्थिक अनेक मोठ्या प्रमाणामध्ये गडबडलेला आहे, तर नक्कीच त्यांना म्हणून इथे प्रशासनाकडून जर उशीर झालेला आहे त्यांना प्रॉपर्टी टॅक्सचे बिलं देण्यामध्ये जर उशीर झालेला आहे तर त्याचा भूदंड हा नागरिकांना लावण्यात येऊ नये. तर प्रशासनाने म्हणजे आयुक्त माननीय गणेश देशमुख यांनीसुद्धा ऐकून घेतलं, आम्ही सर्व नगरसेवक त्यांना भेटायला गेलो होतो, त्यांनी आमचं सर्वांचं ऐकून घेतलं आणि याच्यावरती आमची आता सहमती झालेली आहे की 31 मार्च 2019 जर नागरिकांनी त्यांचा कर भरला तर मग त्यांच्यावरती म्हणजे मी बोलतोय की 31 मार्च 2022 जर त्यांनी 31 मार्च 2019
प्रॉपर्टी टॅक्स हा जर त्यांनी भरला तर त्यांच्यावरती शास्ती लावण्यात येणार नाही म्हणून आम्हाला या इथं आयुक्तांनी सांगितलेलं आहे. हे अत्यंत महत्वाचं अशी सुद्धा गोष्ट या इथे शक्य झालेली आहे आणि खरोखरच हा याच्यामुळे नागरिकांना एक मोठ्या प्रमाणात दिलासा भेटणार आहे की त्यांना शास्ती लागणार नाहीये. परंतु त्यासाठी नागरिकांनी ह्या 31 मार्च पर्यंत म्हणजे आजची जी काही तारीख आहे 31 मार्च 2022 पर्यंत त्यासाठी त्यांनी 31 मार्च 2019 पर्यंतचे जे काही प्रॉपर्टी टॅक्सचे पैसे आहेत ते त्यांनी भरणं मात्र आवश्यक आहे. आणि महत्वाचा भाग तर हा आहेच की जोपर्यंत आपण प्रॉपर्टी टॅक्स हा भरत नाही तोपर्यंत या इथे महानगरपालिकेला जे आपल्याला विकास कामं करायची आहे विकास कामांसाठीचा पैसा हा येऊ शकत नाही. आणि जर विकास कामं करायची असतील तर टॅक्सशिवाय पर्याय नाही अशी खरोखर स्थिती आहे. तर याच्यामुळे एक समजा एक दिलासाकारक असा असा निर्णय इथं आयुक्तांनी घेतलेला आहे त्याबद्दल मी आयुक्त महोदयांचं आणि त्याचबरोबर ह्या दृष्टीने सांगता जे वारंवार प्रयत्न करत आहेत ज्यांचं मला वारंवार मार्गदर्शन प्राप्त आहे असे माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर आणि महापौर डॉक्टर कविता चतमल यांचेसुद्धा मी या इथे मी आभार व्यक्त करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.